आपणच आपल्या मुलांना मान सन्मान दिला तरच दुसरे देतील हे सांगताना बाळ बाळू बाळ्या आणि बाळासाहेब म्हटल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतात त्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी उदाहरण दिलंय. हा प्रसंग मांडताना पवारांनी त्यांच्या आजीनी दिलेल्या बाळकडूंचे दाखले दिलेत. पाया पडायच्या असतील तर माझ्या पडू नका. स्वतःच्या आई वडिलांच्या आणि लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांचेही पडा. सरसकट सर्व पुढाऱ्यांच्या पाया पडू नका, कारण आता पूर्वीसारखे पुढारी राहिले नाहीत. हल्लीच्या पुढाऱ्यांची कुंडली समोर आली तर कुठनं औदस आठवली आणि आशीर्वाद घेतला असा प्रश्न तुम्हालाही पडेल. पण वडीलधाऱ्यांचा आदर करायला मात्र विसरू नका असा मौलिक सल्ला यावेळी पवारांनी दिलाय. आपणच आपल्या मुलांना मान सन्मान दिला तर बाकीची मान सन्मान दिली. त्याचं एक उदाहरण सांगतो. माझ्या आजी म्हणजे पवारसाहेबांची आई, मी लहान होतो आणि मी आजी आजोबांच्या इथे शिकत होतो बारामतीला. आई वडील काटेवडील असायचे, शेती करायचे. तर आजी त्यांच्या मुलाला दादासाहेब, आप्पासाहेब, बापूसाहेब अशी नावं मी हाक मारायचे. मी बाई का म्हणायचो, बाई तुमचा मुलगा तुम्ही बापू का म्हणत नाही, तुम्ही अण्णा का म्हणत नाही, अण्णा साहेब कशा, आप्पा साहेब, दादा साहेब कशा. ते म्हणले तुला माहिती नाही, आपणच आपल्या मुलाला आप्पा साहेब म्हणायला लागले की बाकीची म्हणतात तिची आई आप्पा साहेब म्हणते, आपण आप्पा साहेब आणि त्याचा मृत्यू वाटत.